तदनंतर तीन बॅक टू बॅक तीन चेंडू निर्धाव टाकले होते ते गौरव शिंदे याने परंतु चौ पाचव्या चेंडूवर आलेला हा मंदिराच्या दिशेने सेफ फटका मारला आणि त्यामध्ये आल्या त्या चार धावा एकंदरीत पाच बॉलचा तिसऱ्या षटकातील खेळ झाला आणि त्या पाच बॉलमध्ये धावा खर्च केल्या त्या सहा एकंदरीत फलकावर धावा लागल्या अडतीस आता मात्र एक परफ्यूम डिलेवरी एक सुहासिक वास नाका समोरून एक सुहासिक वास सोडून दिला तो सूर्यकांत मडवी याच्या नाकामध्ये आणि बांभावून गेलं तो सूर्यकांत मडवी आणि तिसऱ्या षटकाची इथे सांगता झाली अशा प्रकारे तीन षटकाचा खेळ संपुष्ट झाला तीन षटकामध्ये धाफलकावर धावा लागल्या त्या अडतीस उर्वरित बारा बॉलचा खेळ शिल्लक असेल आणि त्यामध्ये एक फोर्टी प्लस चा गोलंदाज तुम्हाला इथं वापरावा लागेल कारण की नजरा असतील त्या विकास मडवीकडनं कारण की हा चंद्रावरनं आलेला एक खेळाडू आज भूतदलावर आपली कामगिरी बजावताना पाहायला मिळेल आता माझा चेंडू सोपवला जातो अर्थातच फोर्टी प्लसचा गोलंदाज विकास मळवी आज खुश तुफानी करते हे असंच काही त्याला इथे दाखवायला लागेल कारण की आता नाही तर एक वर्ष नाही बारा महिने तीनशे पासष्ट दिवस चोपन्न आठवडे आठ हजार सातशे साठ तास वाट पाहावी लागेल ह्या आयलोली कोलिवाडा प्रीमियर लीग साठी असं भव्य दिव्य आयोजन कारण की नवी मुंबईमध्ये भरपूर स्पर्धा होतात परंतु प्रत्येकाला खेळावं असं वाटतं का आयरोली कोलीवाड्यामध्ये कारण की इथं मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम प्रेक्षकांची असलेली ही क्रिकेटवरची श्रद्धा म्हणून प्रत्येक खेळाडूला इथं खेळावं असं वाटतं या आयरोली गावामध्ये त्या आयरोली गावामध्ये भरलेली ही भव्य दिव्य अशी स्पर्धा गावदेवी क्रीडांगणावर हिरवळीनं सुसज्ज असं नटलेलं हे गावदेवी क्रीडांगणावर त्याच्या पूर्वेला असेल ते जरी मरी मातेचं मंदिर गावदेवी मंदिर पश्चिमेला आहे ते शिवालय उत्तरेला आहे ते झरीमरी मातेचं मंदिर आणि दक्षिणेला आहे तो उंचच उंच असा महावीर महावीर ग्रुपचा उंचच उंच टावर आणि त्याच्या बाजूला असलेली ही तुंगदार घरं त्याच्यामध्ये वसलेलं हे गावदेवी क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावर रंगलेली ही गावदेवी ऐरोली कोलिवाडा प्रीमियर लीग आणि जसजसं जसं सामने पुढे सरकतात तसतशी तशी स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचलेली कारण की डगा आता मात्र डू ऑर डायचे सामने चालू आहेत आणि डू ऑर डायच्या सामन्यामध्ये इथं मात्र जिताडीवर पापलेट भारी पडताना पाहायला मिळतोय कारण की जी पापलेट संघाचा अर्थात जयेश पाटील अर्थातच जे पी चौकर आणि षटकाराची इथं भाषा बोलताना पाहायला मिळतोय विकास मडवी याच्या चे चेंडूवर चढवलेला हल्ला चेंडू उंच एलिमेशन मिळत नाही चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय जे जाळं विनायचं होतं ते जाळं विणता आलं नाही आणि त्या पापलेटला तिथे पकडता आलं नाही पापलेटचा फलंदाज आता तर जे पी सुरक्षित ठरतोय जे जाळं विणलं होतं कारण की पूर्ण थर्टीआट सर्कल खुल्लं ठेवलं होतं त्या सर्कलमध्ये नऊ मॅस लामध्ये चेंडू पडतोय आणि एकच धावमध्ये ती जे पी आला कारण की जयेश पाटील इथं सुरक्षित पडतोय ठरतोय एकंदरी धापलकावर धावा लागतात तीन षटक एक चेंडूचा खेळ इथे संपुष्ट अकरा बॉलचा खेळ शिल्लक आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नो डाऊट आपल्या हाताची जखमीया आपल्या मनगटाची जादू दाखवण्यास सज्ज असलेला गोलंदाज विकास माडवी समोर असेल अर्थातच सूर्यकांत मडवी सूर्यकांत मडवी बॅक टू बॅक असे तीन षटकार मारत येतो आवली गावचे समाजसेवक अर्थातच अरुण धर्म वैती सरांच्या माध्यमातून रोख रक्कम हजार रुपयाचा कॅश प्राइज असेल ते सूर्यकांत मडवी अर्थात बाला याला लोवर फुलटा टाकलेला चेंडू आता मात्र अक्षरशः ग्रीजवर वर लोळायला भाग पाडतोय तर सूर्यकांत मडवी याला धुंटे वगैरे असा निर्वाणीचा इशारा देतोय जसा विकास मडवी एक नंबर गाणी जुळवतो तसंच एक नंबरची सुद्धा गोलंदाजी करतोय सूर्यकांत मडवीची भांबेरी उडवतोय निर्धाव चेंडूची इथं सांगता तिसरा चेंडू हॉप ट्रॅकवर टाकले पण चेंडू बॅट ची कट घेतल्यानंतर तीन चेंडू हाताळले ते विकास मडवी आणि धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त दोन थर्टी फोर्टी प्लस कारण की अधिराज्य गाजवले ह्या स्पर्धेवर आतापर्यंत थर्टी प्लस आणि फोर्टी प्लसच्याच खेळाडूंनी जेव्हा जेव्हा नाव चर्चेत येतात तेव्हा तेव्हा ती फोर्टी प्लसच्या गोलंदाजीचीच नाव चर्चा येतात अशी गोलंदाजी पाहायला मिळते अशी धारदार गोलंदाजी पाहायला मिळते विकास मळवीच्या माध्यमातून दाफलकावर धावा लागतात ते मोठा फटका परंतु सुरक्षित असा फटका नो लँड मध्ये पडतो एकच एक दुहेरीत कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न परंतु नकार येतो सूर्यकांत मळवीकडनं आणि तिथं सुंदर क्षेत्रक्षण केलं जाते सचिन पाटीलच्या माध्यमातून धाव फलकावर धावा लागल्यात त्या एक्केचाळीस तीन षटक चार चेंडूचा इथे खेळ संपुष्टात होते धाव फलकावर धावा लागतात ते एक्केचाळीस आता मात्र डेंजर मॅन स्ट्राइकला ला असेल डेंजरमॅन अर्थात जयेश पाटील जेपी जयेश पाटील साठी आता मात्र क्षेत्रक्षण सजवताना अर्थातच विकास मडवी मोठा फटका येतोय परंतु जयेश पाटील सुद्धा इथं थांबून ठेवलं जाते आणि हात उरे करतो अजून एक बॉल असेल विकास कमरेवर हात उभा विटेवर उभा असा विकास मडवी सुरेख गोलंदाजी करताना काढतोय कारण की आतापर्यंत नावात चर्चा आहे ती फोर्टी प्लसच्या गोलंदाजीची आणि फोर्टी प्लसचा गोलंदाजी तर हावी ठरतो यंग रायझिंग खेळाडूंवर आतापर्यंत पाच चेंडूचा खेळ झाला दहावा खर्च केल्या त्या चारच धावा तीन षटकाचा खेळ संपुष्ट आला तेव्हा धाव फलकावर धावा होते आडतीस जशी पाच चौथ्या षटकाला सुरुवात झाली फोर्टी प्लसचा गोलंदाज विकास मोडी बॉलिंग ट्रॅकवर आला आतापर्यंत पाच चेंडू हाताळले धावा खर्च केल्या त्या चार शेवटचा निर्वाणीचा चेंडू असेल चौथ्या षटकातील जे करावं लागेल ते या शेवटच्या चे चे चेंडूवर धावांचा वेग वाढावा लागेल त्या शेवटच्या चेंडू कारण की फोर्टी प्लसचा गोलंदाज विकास मळवी आग ओकणारी आजकुश तुफानी करते अशीच गोलंदाजी करतोय आता मात्र इथे चाबुक शॉट येतो चेंडू बघता बघता सी मारे चौकार चार धावण्या पुढे जाते सरकली जाते ती धाव संख्या धावपालक दर्शवला जातोय सेहेचाळीस शेवटचं स्लॉग शतक शे असे जास्त वेळ घेऊ नका दुपारचं सत्र आहे दुपारच्या सत्रात सत्रा जास्त वेळ जाणार नाही याची दक्षता घ्यायची आणि तुमच्याकडे वीस मिनिटं संपलेली आहेत शेवटचे पाच मिनिटाचा अवधी असेल आणि त्या पाच मिनिटात तुम्हाला ही सहा बॉल हाताळावे लागतील अर्थातच पंचवीस मिनिटाचा अवधी दिला होता त्याच्यात वीस मिनिट तुम्ही खर्च केली आहेत पाच मिनिटाचा अवधी आहे पाच मिनिटामध्ये तुम्हाला हे सहा बॉल टाकावे लागतील आतापर्यंत चार षटकाचा खेळ झाला चार षटकामध्ये धाफलकावर धावा लागला त्या दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये सेहेचाळीस धावा शेवटचं स्लॉगवरचं शतक हाताळताना पाहायला मिळेल गोलंदाज नो no डाऊट ज्याच्यावर भार सोपवला जाईल तोच गोलंदाज समोर येताना पाहायला मिळेल चार षटकाचा खेळ धावा शेवटचं स्लॉगवरचं शतक हाताळताना पाहायला मिळेल गोलंदाज पहिलं शतक हाताळलं होतं उमेश मडवी आणि धावा खर्च केल्या होत्या आठ दुसरं षटक महागडं महागड अर्थसंकेतनं हाताळलं धावा के केल्या चौवीस तिसरं षटक हाताळलं ते गौरव शिंदे शिंदेने धावा केल्या खर्च सहा आणि चौथं षटक हाताळला अर्थातच फोर्टी प्लसचा गोलंदाज विकास मडवे धावा खर्च केल्या आठ अशा प्रकारे चार षटकांचा खेळ संपुष्टात आला धाफलकावर धावा लागल्या त्या सेहेचाळीस उर्वरी शेवटचं स्लॉगवरचं शतक असेल बॉलिंग ट्रॅकवर असेल स्वतः कर्णधार कुणाल जोशी त्याला सामोरे जाईल आयकॉन खेळाडू सूर्यकांत मडवी सूर्यकांत मडवी जर ह्या षटकामध्ये बॅक टू बॅक तीन षटकार मारतोय तर ऐरोली गावचे समाजसेवक अर्थातच श्री अरुण धर्मा वैती सरांकडून रख रुख रक्कम हजार रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल ते सूर्यकांत मडवी याला आणि बॉलिंग ट्रॅकवर असेल तर कुणाल जोशी कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करेल तर कुणाल जोशी आणि जास्तीत जास्त धावा फटकवण्याचा प्रयत्न करेल अर्थातच सूर्यकांत मडवी एक फलंदाज आणि गोलंदाजमधल्या एक बॅटल इथं पाहायला मिळेल एक द्वंद्व युद्ध पाहायला मिळेल कारण की जास्तीत जास्त धाव फेटका लागतील त्या सूर्यकांतला कमीत कमी धावा कमी द्यायला लागतील त्या कुणाल ला। याला पहिलं षटक ओव्हरचा मारा करेल तो कुणाल जोशी समोर असेल अर्थातच सूर्यकांत मडवी यष्टांच्या मागे प्रवीण क्लोज किपिंग आता मात्र रिकी पॉन्टिंग सारखा थ्रो पाहायला मिळाला सचिन पाटीलच्या माध्यमातून जसा रिकी पॉन्टिंग अर्थातच पंटर ज्याला टोपन नावानं संबोधलं जातं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याचीच एक झलक पाहायला मिळाली सचिन पाटीलच्या माध्यमातून ह्या म्हणजे दोन दोन धाव मिळते दुहेरी धाव फलक पुढे सरकला जातोय धुहेरी धाव फलक अठ्ठेचाळीस वर दर्शवला जातो आता मात्र एक द्वंद एक बॅटल पाहायला मिळेल Best best. बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही संघातील खेळाडू बेस्ट त्याच्या विरुद्ध बेस्ट लढताना अर्थात जयेश पाटील विरुद्ध लढताना आता मात्र पाहायला मिळेल कुन्हाल जोशी पाटील विरुद्ध जोशीची कामगिरी इथं काय होते ती पाहायला मिळेल त्या स्पर्धेचे पाटील भारी ठरतोय का त्याच्यावर हवी ठरेल जोशी सहा बॉलचा खेळ शिल्लक येणाऱ्या सहा बॉल मध्ये जे करायचं ते करावं लागेल आणि सामन्याचं चित्र इथं स्पष्ट करावं लागेल ते कुणाल जोशी आला आता मग ब्लॉक होलचं तर टाकले चेंडू धावांपासून मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं इथं मात्र थोडंसं फंबल होत गौरव शिंदेकडनं एकेरीला दुहेरीत कन्वर्ट केले जाते भाग मिलका भाग इथं चित्त्याची चपळी आणि हलणाची गती पाहायला मिळते सूर्यकांत मडवी व जयेश पाटीलच्या माध्यमातून संघाचं अर्धशतक धावपल लागते अर्थातच पन्नास धावा हा खंबा पन्नास धावा धावफलकावर फलकावर लागत आहेत आणि वैयक्तिक धावफल संख्येवर खेळतोय तो चौतीस धाव संख्येवर खेळतोय जे पी जयेश पाटील तेरा चेंडूला सामोरे जाताना जे पीच्या बॅट मधून येतात चौतीस धावा एक षटकार चार पाच चौकाराच्या मदतीने खेळताना पाहायला मिळतो जे पी अर्थात जयेश पाटील येणारे पाच बॉल बरेचसे चित्र स्पष्ट करेल ह्या इनिंगचं आता मात्र धावांपासून ब्लॉक होल एक ब्रह्मास्त्र क्रिकेटच ब्रह्मास्त्र इथं वापरलं जात आहे आता मात्र स्वतःची विकेट इथं सॅक्रिफाईस करतो तो सूर्यकांत मडीवर चान्स देतो तो, तो। जयेश पाटील याला आणि दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न सूर्यकांत मडवी याचं धावचीच्या स्वरूपात बाद होते अशा प्रकारे दोन गड्यांचा इथं पतन होते दोन गडी बाद धावसंख्या होते ती एक्कावन उर्वरित चार बॉलचा खेळ शिल्लक चार षटकाचा खेळ संपुष्टात आला होता तेव्हा धाव फवर धावा होत्या सेचाळीस जशी पाचव्या षटकाला सुरुवात झाली एकंदरी दोन बॉल टाकून झालेले आहेत दोन बॉल मध्ये धावा आल्या त्या पाच जास्त वेळ घेऊ नका नम्र विनंती असेल स्पर्धेचे पंच अर्थातच प्रसा राजाध्यक्ष नम्र विनंती असेल की ऐकॉन याला इथे दंडित करू शकता असं इथं आयोजकाच्या वतीने आपल्यास सांगण्यात येतं जर जास्त वेळ घेतला तर था तुम्ही त्यांना दंडित करू शकता पुढचा चेंडू कुणाल जोशी समोर असेल जे पी जयेश पाटील अखुट टप्प्याचा चेंडू आता मात्र अठरंगांच्या डोक्यावर चेंडूला सी मारेशा पास षटकार बिग बिग षटकार या सहा धावेने वैयक्तिक धावसंकर पोहोचतोय तो जय पी जयेश पाटील आता मात्र या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकावेल का कारण की त्रेचाळीस धावांवर खेळताना जे पी कारण की मागच्या सामन्यामध्ये एक्केचाळीस धावांची खेळी साकारली होती परंतु ह्या मॅच मध्ये त्रेचाळीस नाबाद खेळताना पाहायला मिळत तो तर जे पी अर्थात जयेश पाटील संघाची धाव धावसंख्या इथे दर्शवली जाते सत्तावन्न उर्वरित तीन बॉलचा खेळ शिल्लक तीन बॉल मध्ये धावांचा उकार वाढेल का मिडविकेटच्या डोक्यावर न चेंडूला दिवसातला हाय आणि हँडसम सिक्स षटकार बिग बिग षटकार आणि एकोणपन्नास धावसंख्येवर पोचत नाही स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक येईल का सगळ्या मान्यवरांच्या मजनामध्ये एकच प्रश्न जे पीच्या बॅटमधून या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक येईल का वैयक्तिक शंभर पूर्ण मॅच स्पर्धेचा विचार केला तर शंभर प्लस धावा फटकवल्या जातात त्या जेपीच्या बॅटमधून आणि या मॅचचं पहिलं या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक येईल का जे पीच्या बॅटमधून आणि बॅक टू बॅक जर तीन षटकार मारतोय तर या स्पर्धेचे भाग्य विद्यार्थी अर्थातच सूर्यकांत मडवी सरांच्या माध्यमातून व धनेश सरांच्या माध्यमातून रोख रक्कम पाचशे रुपयाचं कॅश प्राईज असेल तर या तिस चौथ पाचव्या चेंडूवर बॅक टू बॅक तिसरा षटकार येईल का कारण की पहिला चेंडू हाताळला होता नकारात्मक दोन चेंडूमध्ये पाच धावा खर्च केल्या होत्या परंतु पुढील दोन चेंडूवर काउंटर अटॅक सोचून समजून चढवलेला हल्ला आहे कुन्हाल जोशीच्या ह्याच्यावर धापलकावर धावा लागते त्या दोन षटकाराच्या मदतीने अर्थातच त्रेसष्ट उर्वरित दोन बॉलचा खेळ शिल्लक काउंटर अटॅक रिट की हड्डी मोडली जाते पुन्हा शॉर्ट बॉल तर चेंडू 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 खाली आणि आणि बाद होतोय पुन्हा एकोणपन्नास धागावर नर्वस फोर्टी चा शिकार ठरतोय तो जयेश पाटील नर्वस नाईन ना नर्व्ह फोर्टी नाईन धावा फटकवले असतील तर या आरोली गावचे समाजसेवक अर्थातच अरुण धर्मावैती सरांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचं कॅश प्राईज मिळतंय ते जयेश पाटील याला कारण की बक्षीस कालपासून बक्षिशांची लयलूट केली आहे ते जयेश पाटील याने कारण की पहिल्या मॅचमध्ये थोडासा नाराज केलं होतं प्रेक्षकांना त्यानंतर त्यांनी अक्षरशः आपली बॅटनी बॅट फक्त फक्त आणि फक्त जयेश पाटील याची बॅटच बोलली आणि धावांची लयलूट केली एकोणपन्नास नर्वस फोर्टी नाईन ठरतोय तो जयेश पाटील आणि स्पर्धे या इनिंगचा शेवटचा स्लॉगरचा शेवटचा चेंडू असेल आणि त्या शेवटच्या चेंडूवर स्ट्राईकला असेल अर्थातच मनोज कोटकर कारण की मनोज कोटकर ज्याची प्रशंसा करावी तेवढी कमीच कारण की थ्री हिटचा चेंडू होता एक धावांची गरज होती परंतु जो चेंडू निर्धाव गेला होता त्या चेंडूचं इथं प्रायचित्त त्या मोठा फटका येतो आणि चेंडू हो बघता बघता डिक्लेअर झोन मध्ये जातो आणि एकेरीन एक धाफलक फुडके सरकला जो पहिली इनिंग इथे समाप्ती इथं होते आणि पहिल्या इनिंग मध्ये धाफल धावं लागतात चौसष्ट आणि पासष्ट धावांचं लक्ष असेल तर तर या स्पर्धेचे भाग्यविद्या सूर्यकांत मडवी सर आणि इथं समाजसेवक अरुण धर्मावय इथं प्राचारण करतात कॉम्बॉक्समध्ये यावं इथ भारती जोपा जोपासली जाते अतिथी देवो भाऊ आलेल्या पाहुण्यांचा आणि यदोच इथं सत्कार केला जातोय या जा स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेला भेट दिलेल्या पाहुण्यांचा इथं यदोचित सत्कार केला जातोय असे थँक्यू टीचे तर प्रथम इथं सत्कार करतो या स्पर्धेला छान छान लावले आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचा हा हातभार लावला त्या स्पर्धेचे आयोजक सूर्यकांत मडवी यांचा इथं सत्कार करतील आयोली गावचे समाजसेवक अरुण धर्मा वैती सरांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांनी जे मोलाचं प्रयत्न केले आपल्या रक्ताचं पाणी केलं आणि ही स्पर्धा यशस्वी करून अंतिम टप्प्यात आलेले ते यशस्वी या स्पर्धेचे भाग्यविद्या सूर्यकांत मडवी सूर्यकांत बबन मडवी याचं इथं मायची शाल आणि प्रेमाचं प्रति फुलगुच्छ देऊन याचा इथेसुद्धा आदर सत्कार केला जातो कारण की आपण कुठला कार्यक्रम ठेवतो पण तो कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी जे कष्ट जी धावपळ करावी लागते ती धावपळ केली ती अर्थातच सूर्यकांत मडवी याने ती खेळपट्टी सजवली ते विकेट तसेच पारदर्शक ती संघ संघाची बांधणी केली आणि खेळाडूंनी इथं पक्षीस ची लयलूट करण्यासाठी पाठ कारण की इथं एकच आरोली येते एकच वादानी आयरोलीचा एकच दादा अर्थातच सूर्यकांत दादा याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच तसेच आमचे आरुली गावचे समाजसेवक दत्ता मडवी सरांनी सुद्धा या स्पर्धेला भेट दिली या स्पर्धेची शोभा वाढवली आणि सर्जला शुभेच्छा दिल्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून तुमचं सुद्धा इथं हार्दिक हार्दिक आभार तर जयेश पाटील आपण जर नर्वस फोर्टी नाईनचा शिकार ठरला असाल तरी आपल्याला इथं गौरवण्यात येईल पन्नास रुपयाची हिरवी नोटीच कॅश प्राईज पाचशे पाचशे रुपयाचं कॅश प्राईज इथं मिळण्यात येईल जयेश फक्त पाच मिनिटाचा दे तर पुढची लढत असेल अर्थातच अभिषेक जोशी विरुद्ध अर्थातच आम्हाला पराभूत करून पुढच्या फेरीत पोहोचलेला संघ असेल अर्थातच जितेश मात्र याचा चित्त्याची चपळ्या आणि गरुडाची नजर असलेला हा क्षेत्रक्षक अर्थात जितेश विरुद्ध लढताना पाहायला मिळेल अभिषेक जोश इथं दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठावर कॉम्बॉक्समध्ये इथं आपली उपस्थिती दाखवून नाणेफेक करायचे आहे तर या नर्वस फोर्टी नाईनचा शिकार ठरला होता तो जयेश पाटील त्याला रोख रक्कम पन्नास पाचशे रुपये देऊन इथं गौरवणे देतोय ते जयेश पाटील याला नर्वस फोर्टी नाईनचा शिकार ठरला तो जयेश पाटील या स्पर्धेचं अर्धशतक पाहायला मिळालं असतं परंतु फोर्टी नाईनचा नर्वस फोर्टी नाईनचा शिकार ठरला कारण की आतापर्यंत सात फलंदाज हे नर्वस फोर्टीचे शतरक्षक ठरत आहेत तर पुन्हा ओळतोय या क्रीडांगणावर अर्थातच यानंतर होणारी मॅच असेल अर्थातच दोन्ही संघ नायक आले अभिषेक जोशी व जी तू तर दोन संघामध्ये होते ती नाणेफेक तर नाणेफेक करतील आरिली गावचे समाजसेवक धन्यवाद महेश आणि यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजे जितेश म्हात्रे यांचा संघ व अभि जोशी यांचा संघ मी विनंती करेन दत्ता मडवी साहेब तुमच्या हस्ते नाणेफिकेचा कॉल करायचा आहे दोन्ही संघाचे कर्णधार येथे उपस्थित आहेत नाणेफिकेचा कॉल झालेला आहे आणि नाणेफिकेचा कॉल जिंकला आहे तो अभि जोशी यांनी अभि सुपर सिक्स हे सामने चालू आहेत दोन दिवस झाले तू खूप मेहनत करून या सुपर सिक्समध्ये आलेला आहेस आणि आता तुम्ही नाणेफिकेचा कॉल जिंकलेला आहे प्रथम तो तुझा निर्णय काय असेल आणि जितू म्हात्रेसारखा एक तडाकेबाज खेळाडू तुझ्या टीमच्या समोर असेल तर तुझं पुढचं नियोजन काय असेल अभी आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू आणि त्यांना कमीत कमी धावावर रोखण्याचा प्रयत्न करू कमीत कमी टार्गेट तरी किती टार्गेट असेल कारण की जितू असेल दीपक मडवी असेल असे स्टार खेळाडू आणि हा सुपर सिक्सचा सामना आहे म्हणजे नॉकआउट सामना आहे जर तुम्ही या संघामध्ये पराभूत होत आहे तर नक्कीच तुमचं या संघामधून स्थान हे मिटून जाईल तर किती टार्गेट तुम्ही एक सेट करायचा प्रयत्न करणार जितेशसाठी म्हणजे असं फोर्टी फायव्ह फिफ्टीपर्यंत फोर्टी फायव्ह फिफ्टी धन्यवाद जितेश मात्रे जितेश नक्कीच सुपर सिक्सच्या सामन्यामध्ये हा तुमचा पहिलाच सामना असेल अभी जोशी यांनी नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं फलंदाजीचं आव्हान तुला दिलेलं आहे या दिवसातील पहिला सामना तुम्ही समीर मळवी यांना हरवून आता सुपर सिक्समध्ये प्रवेश केलेला आहे तुझं नियोजन काय असेल खरं तर मी नाणेफेक जिंकलो असतो तरी पण मी क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं आता परत प्रथम फलंदाजी आले तर मी त्यांना सिक्स्टी सिक्स्टी फायच्या पुढं धावा मारण्याचा प्रयत्न करू नक्कीच तुझ्यामध्ये बॅट्समन असे भरपूर चांगले आहेत फोर्टी प्लस संघाचा जर विचार केला तर भरपूर असे खेळाडू आहेत एवढा टार्गेट तुमच्यासाठी भरपूर असेल धन्यवाद तसे महेश चौसष्ट <स्थाँगा> धावांचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये जी जोडगोळी आहे आग ओगताना पाहायला मिळेल आताच ज्याच्या बॅटमधून ह्याच मैदानावर एक इतिहास घडवला जो होता तोच ज... क्रिकेटच्या पॉपिंग क्रीजमध्ये असेल अर्थातच सहा चेंडूवर सहा छटकार मारले होते श्रीकृष्ण दिवाविरुद्ध खेळताना तोच उमेशवरती उमेश, उमेश मडवी स्ट्राईकला असेल तर नॉन स्ट्राईकला असेल अर्थातच दोन हजार पाच ते दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत आपल्या फलंदाजांनी चौकार षटकाराची भाषा बोललेला फलंदाज नॉन स्ट्राईकला असेल अर्थातच प्रवीण खोटकर तर बोल नक्कीच चालू असलेला सामना आहे तो म्हणजे सूर्यकांत मडवी यांचा संघ विरुद्ध उमेश मडवी स्ट्राईकला येतो म्हणजे उमेश मडवी नॉन स्ट्राईकला येतो म्हणजे प्रवीण पहिला चेंडू सूर्यकांत मडवी टाकण्यास तयार पॉवर प्लेचं शतक आहे आणि टार्गेट असेल आणि उमेश यांनी ऑफच्या दिशेने मारायला फटका सुंदर असा फटका आहे चेंडू जवळजवळ ऑफ सीमारेषाजवळ गेलेला आहे परंतु सुंदर क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण झालेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि जवळजवळ दुसरीही धाव पूर्ण होत आहे संघाचं खातं आणि स्वतःचं खातं हे उमेश यांनी दोन धावाने उघडलेलं आहे स्पर्धेच्या निमित्ताने तर जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी सर्व खेळून नम्र विनंतर असेल जेवणाची भोजनाची व्यवस्था झाली आहे तर कोणाला या स्प भोजनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर कॉम्बॉक्सच्या उजव्या बाजूला इथं व्यवस्था केली ते व्यवस्थेत आपण जाऊन या भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे कारण की संडे आणि फंडे फंडे म्हणजे मजा करण्याचा दिवस ते जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी मजा करण्यासाठी आपण सुद्धा या भोजनालयामध्ये जाऊन कॉम्बॉक्सच्या उजव्या बाजूला जे भोजनालय आहे त्या भोजनालयामध्ये जाऊन आस्वाद घ्यायचा आहे नक्कीच सामन्याकडे वळूया दुसऱ्या चेंडूवर एक धाव आलेली आहे दोन चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तीन धावा आणि आता मात्र स्ट्राईकला आहे तो म्हणजे प्रवीण कोटकर शुक्रवारचा दिवस बघितला तर प्रवीण कोटकर यांनी मॅन ऑफ द मॅच पटकावलं होतं चार शतकार मारले होते तोच प्रवीण कोटकर आता क्रीजवर आहे पाहूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय पासष्ट धावांचा टार्गेट आहे पुढचा चेंडू आणि आता मात्र नकारात्मक चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला होता परंतु पंचांकडून नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय धावसंख्या आणखी एक धावाने भर होते धावसंख्या होते ती म्हणजे ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू होता सुंदर असा चेंडू प्रवीण कोटकर यांना काही चेंडू समजलेला नाहीये पुन्हा एकदा असा चेंडू चालू असलेल्या सामन्याचा विचार केला तर जहेश पाटील याने पन्नास धावा पटकावल्या होत्या अजून एक धाव जर त्यांनी काढली असते तर नक्कीच या स्पर्धेतील पहिलं शतक पहिलं अर्धशतक जयेश पाटील यांच्या नावावर असत पुन्हा एकदा प्रवीण कोटकर खेळण्यास तयार आणि आता मात्र प्रवीण यांनी मारलेला फटका झेल केली आहे गिरीशाने झेल टिपलेला आहे प्रवीण कोटकर सारखा एक मातबर खेळाडू बाद होतोय मोठा हादरा बसतोय तो म्हणजे संघाला मोठ्या भावाने घेतलेली छोट्या भावाची हा झेल कारण की इथं क्रिकेटच्या मैदानात आणि युद्धात सर्व माफ असतं तेच काही इथे चित्र पाहायला मिळतं युद्धात आणि प्रेमात सर्व माफ असतं इथं जरी तू खेळ एकत्र असले परंतु दोन्ही भाऊ एक, दो एक विरुद्ध एकमेकाविरुद्ध खेळताना असता कारणानं इथं मात्र सुंदर शत्रक्षण पाहायला मिळालं ते गिरीश कोटकऱ्याचं आणि

धन्यवाद डीचे आणि आता मात्र प्रवीण कोटकर बाद झालेला आहे आणि त्यांची जागा भरून कारनाटसाठी आलेला आहे तो म्हणजे गौरव सुंदर अशी गोलंदाजी केली होती गौरव तोच पाहूया आपल्या फलंदाजीमध्ये किती ले ले ले। ते धाव आहे स्ट्राईकला आहे तो म्हणजे गौरव बाळा यांचा पुढचा चेंडू फुलटॉच पद्धतीचा चेंडू आहे ऑफच्या दिशेने चेंडू गेलेला आहे सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल तर संचित यांचं एकही धाव नाही अहेरेली कोलिवडा प्रीमियर लीगमध्ये बरेचसे मान्यवर येथे उपस्थित आहेत आलेल्या सर्व मान्यवरांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो कोपर सुद्धा स्पॉट बॉयज मित्रमंडळाचे सर्व खेळाडू तेथे उपस्थित आहेत मी विनंती करेन सर्वांना सतरा तुम्ही तुम्हीसुद्धा समालोचन कक्षामध्ये येऊन आसन ग्रहण होऊन सामन्याचा सा आनंद लुटायचा सा, आहे तुमचंसुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत कोपरखेरणा संघाचे स्पॉट बॉयचे सर्व खेळाडू शेवटचा चेंडू स्ट्राईकलाय तो म्हणजे गौरव आणि आता मात्र पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू सुंदर असा चेंडू म्हणता येईल तो बाळा यांचा गौरव यांना काही चेंडू समजलेला या शतक संपत आहे पॉवर फुलाच्या एका शतकामागे धावसंख्या झाली आहे ती म्हणजे चार धावा आणि एक गडी बाद झालेला आहे अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल ती स्वतः सूर्यकांत यांची तर पुन्हा भारतीय संस्कृती जोपासली जाते अतिथी देव बहो आलेल्या पाहुण्यांचं इथं आदर इथं आधारित केलं जात आहे तर आधारित केलं जाते, जाते अर्थातच आपण या मैदानाच्या उजव्या बाजूला एक प्रेक्षक गॅलरी पाहता त्या प्रेक्षक गॅलरी बांधण्यासाठी ज्याचं मोलाचं सहकार्य होतं तेच नरेंद्र कोटकर यांनी ह्या ऐरोली गावचे आपल्या नवीन आपलं नर ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार संदीप नाईक सरांकडे जाऊन एक खंत व्यक्त केली आणि ती खंत होती की आमच्या मैदानामध्ये एक प्रेक्षक गॅलरी पाहिजे आणि ती प्रेक्षक गॅलरीसाठी त्यांनी ते थोडं मेहनत घेतली आणि त्या उजव्या बाजूला एक प्रेक्षक गॅलरी बांधण्यात आली त्यात मोलाचा आणि खालीचा वाटा होता तो नरेंद्र कोटकर सरांचा आणि इथं त्यांचं आधार व्यक्त केलं जातं या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचे रितेश वैती सरांच्या माध्यमातून त्यांना इथं प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचं इथं गौरवण्यात करण्यात येतं गौरव करण्यात येतो कारण की ह्या मैदानामध्ये ज्यांचा खारीचा वाटा होता ज्या प्रेक्षक गॅलरी उभारण्यामध्ये त्या खारीचा वाटा उचलला होता तो अर्थातच नरेंद्र कोटकर सरांनी त्यांचं इथं फुलगुच्छ देऊन रितेश वैद्य सरांच्या माध्यमातून इथं आदर आदिरत्य केलं आहे तर दोन शब्द हे सुद्धा आम्हाला इथं गायडन्स करतील अर्थातच आयोली गावचे हे समाजसेवक नरेंद्र कोटकर सरांच्या मधुरवाणीत अच्छा या ऐरोली कोलिवाडाच्या प्रीमियम लीग दोन हजार बावीसच्या तिसऱ्या दिवशी एक चांगल्याच प्रकारचं नियोजन आमच्या सर समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या गोविंदपत्ताचे अध्यक्ष सूर्यकांत बाळा मडवी यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व मागे असणारी जी त्यांची सर्व टीम आहे किंवा संपूर्ण गावामधले जे यंग यंग स्टार आहेत या सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो की चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आत्ताच या ठिकाणी महेश भोर यांनी सांगितलं का या ठिकाणी जे आसन बैठकीचं बनवलेलं आहे आमदार निधीतून माननीय संदीपजी नाईक यांच्या आमदार निधीतून हे आसन बनवलं पण मी याची पण एक गाळी देतो का येणाऱ्या काळामध्ये गणेश नाईक साहेबांनी आपल्याला या मैदानामध्ये एक चांगल्या प्रकारची भरणी करून एक सुंदर सग हे मैदान बनवण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी निधी डिक्लेअर केलेली आहे आणि ती थोड्याच दिवसामध्ये त्याचं या ठिकाणी त्याचं ओपनिंग केलं जाईल त्याचं भूमिपूजन केलं जाईल तसंच या शेडसाठी मला माहिती आहे की ते ओपन आहे आणि त्याला त्याला वेगळा चांगल्या प्रकारचा सुंदर शेड बनवण्यासाठी सुद्धा निधी मी आणण्याची गोळ या ठिकाणी देतो येणाऱ्या काळामध्ये आपला गावचे कुठलेही प्रश्न असतील किंवा कुठल्या समस्या असतील तर आपले आमदार हे सर्वांचे आमदार असतात कुठल्या पक्षाचे आमदार नसतो तर आदरणीय गणेश नाईक साहेब हे सर्व आपल्या कोळ्यांचे आमदार आहेत आणि मला निश्चितता आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण कुठलीही समस्या त्यांच्याकडे घेऊन गेलो ती गावास गावाच्याबद्दल असू द्या किंवा कुठल्या गोष्टीच्याबद्दल असू द्या ते निश्चितच आपल्याला त्यातून मार्ग काढतील आणि ते आपली पूर्ण करतील ही गवाही या ठिकाणी देतो आपल्याला या ठिकाणी इथं मान सन्मान केल्याबद्दल मी संपूर्ण टीमचे ऐरोली प्रीमियम लीगच्या कुलडवड्यातल्या संपूर्ण टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो की एक चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी मिळालं निश्चितच आम्ही दरवर्षी या ठिकाणी आम्हाला जो मान सन्मान दिला जातो त्याबद्दल सर्व टीमचं मी मनापासून आभार देतो आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दलचं संपूर्ण टीमचं धन्यवाद करतो धन जय जय महाराष्ट्र नंतर आपण वळतोय पुन्हा सत्कारमूर्ती आयरुली कोलीवाडा गोविंदा पथकाला एक द एक उंचीवर नेऊन ठेवलेले होते थे आमचे कवायत मास्टर अर्थातच भाऊजी सुद्धा इथं आधार इथं केलं जातं आहे प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांनी जर आयरुली कोळीवाड्याला आपल्या कवायती शिकवून उन, एक उंचीवर नेऊन ठेवला होता थे त्या सुद्धा इथं येतो जी सत्कार करण्यात येतो आहे तर पुन्हा वळतोय या क्रीडांकडून आतापर्यंत दोन षटकांचा खेळ संपुष्टात होते दोन षटकानंतर धाव धावा लागतात त्या फक्त आणि फक्त बारा धावा चौसष्ट पासष्ट धावांचं लक्ष समोर असताना एक ओझ जाणवताना पाहायला मिळतो अर्थातच जितडी या संघावर दोन षटकाचा खेळ संपुष्टात होते धाफलकावर धावा लागतात त्या सहाच्या सरासरीने बारा धावा आता मात्र इक्वेशन असेल समीकरण असेल अठरा चेंडू त्रेपन्न धावा तर पुन्हा वळतोय भारतीय संस्कृती अतिथी देव भव तर आलेल्या पाहुण्याचा इथं यदोची सत्कार झाला केला जातो तर आरुली गावचे समाजसेवक अर्थातच अरुणजी धर्मा ती सरांचं इथं प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचं सुद्धा इथं आदिरात्य केलं जातंय या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल आणि या स्पर्धेवर असलेलं आपलं प्रेम या गावक या गावातील खेळून असलेली आपली ही आपुलकी दाखवण्यासाठी आपण आलात आमच्याच मनोबल वाढवल्याबद्दल आपलं देखील इथं मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार तदनंतर पुन्हा वळतोय या आरली गावचे समाजसेवक रवी म्हात्रे सरांचा सुद्धा यदोची सत्कार केला जातो सत्कार मूर्ती रवी म्हात्रे यांचा सत्कार करतील अर्थातच हनुमन मंदार बांधण्यासाठी ज्याने जीवाचं रान केलं त्याच कुणाल मळवीच्या हस्ते त्यांचा सुद्धा इथं यदोची सत्कार केला जातोय सत्कार मूर्ती रवी म्हात्रे यांना प्रेमाचं प्रति फुलगुच्छ देऊन त्यांचं सुद्धा इथं आदिव्यक्त केलं जात आहे तर थोड्याच इथं भोजनाची व्यवस्था झालेली आहे भोजनालयात जाऊन भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे सर्व खेळाडूंना नम्र विनंती असेल भोजनालयात जाऊन भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे धन्यवाद उमे धन्यवाद महेश पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया एक पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया ऐरोली कोळीवाडा प्रीमियर लीग आलेल्या सर्व वा मान्यवरांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि चालू असलेला सामना आहे तो म्हणजे जयेश पाटील यांचा संघ व कुणाल जोशी यांचा संघ पासष्ट धावांचा टार्गेट आहे आणि बारा चेंडू झालेले आहेत आणि बारा चेंडू मागे धावसंख्या झाली आहे ती म्हणजे बारा धावा आणि जिंकण्यासाठी अठरा चेंडू मागे त्रेपन्न धावांची आवश्यकता आहे थोडंसं अवघड असं आव्हान आहे परंतु उमेश मडवीसारखा जर खेळाडू क्रीजवर उपस्थित असेल तर त्याच्यासाठी हे आव्हान काही मोठं नाही आहे पुढच्या शतक घेऊन येतो तो म्हणजे हरिओम स्ट्राईकला आहे तो म्हणजे गौरव आणि आता मात्र गौरव यांनी दिशेने मारला फटका जातो सरळ जातोय रेषा पार चौकार शतकारांची अपेक्षा असताना गौरव यांच्या बॅट मधून पहिला चौकार येतोय धावसंख्या चार धावांनी भरतोय धावसंख्या झाली आहे ती म्हणजे सोळा धावा हा सामना जर विजय व्हायचा असेल तर शतकार चौकर मारणं आवश्यकता आहे तशीच काही भूमिका पार पडताना गौरव पुन्हा एकदा हरिओम टाकण्यास तयार म्हणजे गौरव पुन्हा ऑफच्या दिशेने मारायला फटका चेंडू सर जातोय डी मध्ये धावसंख्या आणखीन एका धावाने भर झालेले धावसंख्या झाली आहे ती म्हणजे सतरा धावा आणि गौरव खूपच सुंदर अशी फलंदाजी करतोय पुन्हा एकदा हरिओम टाकण्यास तयार स्ट्राईकला येतो म्हणजे तडकेपाक फलंदाज गौरव आणि आता मात्र आता मात्र चेंडू काही समजत नाहीये चेंडू सरळ डी मध्ये जातोय पंचांचा येथे निर्णय येतोय खूपच तेज असा चेंडू होता धावसंख्येत धावसंख्येत आणखीन एका धावनी भर झालेली आहे धावसंख्य झाली म्हणजे अठरा धावा चेंडू एवढा फास्ट होता की गिरीश कोटकर यांना सुद्धा पकडता आलेला नाहीये आणि त्याची जागा भरून पाडतोय तो म्हणजे किपिंगच्या भूमिकेमध्ये आता स्वतः येतोय सूर्यकांत मडवी पुन्हा एकदा गौरव खेळण्यास तयार पुन्हा एकदा त्याच रीतीने चेंडू आहे चेंडू आता काही सूर्यकांत मर्वी यांना सुद्धा भेटत नाही बाईकच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव येते धावसंख्यात आणखी एका धावाने भर होते धावसंख्या होते ती म्हणजे एकोणीस धावा पुन्हा तुम्हाला व्यासपीठाकडे घेऊन जातोय अर्थातच जा आयलेली कोलीवाडा गोविंद पथकामध्ये ज्याचं मोलाचं सहकार्य होतं अर्थातच आमचे कैलास सर यांना विसरून चालणार या अतिथी देव भावाचं सुद्धा यांचं इथं आदिरात्य केलं जातं तर कैलास मडवी सरांचा सुद्धा इथे सत्कार केला जातोय प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन अर्थातच योगेश वैती यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कर सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा निर्धावासा चेंडू होता परंतु एक धाव आलेली आहे चेंडू में तीन आने चेंडू मध्ये तीन धाव आलेले आहेत आणि आता मात्र या शतकातील शेवटचं चेंडू शिल्लक आहे सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे हरिओम गौरवांना काही चेंडू समजत नाही आणि आता मात्र आणि स्ट्राईक उमेश आणि आता मात्र उमेश यांनी मारायला फटका चेंडू जातो श्रीमारेशा पार पंचांकडून चार धावेचा इशारा होतोय धावसेख्यात आणखी चार धावांनी भर झालेली आहे शतक संपलेलं आहे आणि तीन शतक मागे धावसंख्या झाली आहे ती म्हणजे चोवीस धावा आणि आता मात्र विजय होण्यासाठी बारा चेंडू मागे घोषणा झाली

यत्किरी विद्यार्थी अर्थातच भवित पाटील याला विसरून चालणार नाही कमी वयामध्ये डॉक्टर की मिळवलेला भवित पाटील याचासुद्धा इथे यदोचित सत्कार केला जातो सत्कार करतील ते योगेश सरांच्या माध्यमातून त्या योगेश वैती सरांच्या नाईन्टी नाईन यांच्या माध्यमातून सुद्धा इथे यदोचित सत्कार केला जातो कमी वयामध्ये डॉक्टर की मिळवलेला आयरुली गावातील आणखी एक कर्तबकार विद्यार्थी भावेत पाटील ज्याचं गौरव कौतुक करावं तेवढं कमीत वयाच्या विसाव्या वर्षेत डॉक्टर की मिळवलेला हा विद्यार्थी जेवढं केवढं कौतुक करावं तेवढं कमी भवित पाटील पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया आणि आता मात्र विजय होण्यासाठी बारा चेंडू आणि एकेचाळीस धावांची आवश्यकता सुपर सिक्सचा सामना चालू आहे हा नॉकआउटचे सामन्या आहेत या सामन्यामध्ये जो संघ बाद होईल तो या टुर्नामेंटच्या बाहेर जाईल आणि जो संघ विजय होईल तो सुपर थ्रीमध्ये जाईल नंतर बॉल आऊटचे सामने होणार आहेत तीन दिवस झाले ही स्पर्धा चालू आहे आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि आता मात्र पुढचे चौथे शतक घेऊन येतोय तो म्हणजे मनोज आणि स्ट्राईकला आहे तो म्हणजे गौरव क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही इथं कष्ट घ्यावे लागतील गौरव शिंदे व उमेश मडियाला कारण की इथं जी विजयाची चौथ साखावी असेल तर येणाऱ्या बारा बॉलमध्ये अठ्ठेचाळीस धाव फटकावेच लागतील इथं रडावं नव्हे तर लढावं लागेल कारण की समोर पराभव दिसत असताना रणांगणावर पानिपतच्या युद्धामध्ये भाऊ अर्थात पडला होता परंतु अब्दाली आला होता आणि विचारलं होतं भाऊ और लढोगे की आता भाऊनी सुद्धा तसंच उत्तर दिलेलं जिएंगे तर और लढेंगे इथं असंच गौरव शिंदे याला सांगायला लागेल की आम्ही खेळलो तर नक्कीच विजय साकार करू आता मात्र दुसऱ्या चौथ्या षटकातील पहिले चेंडू व स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो संचित चेंडू पकडतोय तोपर्यंत तो मिळालेली एक धाव आणि आपली विकेट सॅक्रिफाईस धन्यवाद डी जे आणि आता मात्र गौरव सारखा गडी बाद होतोय आणि गौरव यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे स्वतः कर्णधार कुणाल जोशी बंटी अकरा चेडू मध्ये चाळीस धावांची आवश्यकता अटीडीटीचा सामना चालू आहे तो म्हणजे कुणाल जोशी यांचा संघ आणि जयेश पाटील यांचा संघ या दोन संघादरम्यान पहिली सुपर सिक्स्टी मॅच चालू आहे आणि गोलंदाजीचा भार सांभाळतोय तो म्हणजे मनोज स्ट्राईकला आहे तो म्हणजे एक तडाकेबाज फलंदाज उमेश उमेश यांना काही चेंडू समजत नाहीये शक्यता आणि आता मात्र उमेश का गडी बाद होतोय मोठा हादरा बसतोय तो, तो म्हणजे बंटी जोशी यांच्या कुणाल जोशी यांच्या संघाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो, तो म्हणजे दीजे, सुपर पहले है, आता डी जे सुपर सिक्स ची पहिली बॅच चालू आहे आणि आता मात्र विजय होण्यासाठी धावायचा पाहिजेत म्हणजे दहा चेंडू मागे दहा चेंडू मागे चाळीस धावांची आवश्यकता आणि आता मात्र प्रथमच स्ट्राईकला आलाय तो म्हणजे स्वतः कर्णधार कुणाल जोशी सामना विजय होयचा असेल तर स्वतः कर्णधाराला आता एक चांगली पारी खेळावी लागेल पहिला चेंडूवर कुणाल जोशी यांनी फटका चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार शतकार धाव सगळे सहा धावाने भर झालेले आणि आता मात्र विजय होण्यासाठी धावा हव्यात त्या म्हणजे नऊ चेंडू मागे धन्यवाद डी जे आणि आता स्वतः कर्णधार क्रीजवर उपस्थित आहे नक्कीच चौकर शतकारांची अपेक्षा असताना कुणाल जोशी यांनी पहिल्या चेंडूवर शतकार मारलेला आहे आणि आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत धावसंख्येत सहा धावांनी भर झालेली आहे आणि आता मात्र विजय होण्यासाठी नऊ चेंडू मागे चौतीस धावांची आवश्यकता आहे महेश टार्गेट खूप मोठं आहे पण कुणाल जोशी सारखा खेळाडू क्रीजवर उपस्थित आहे का वाटतं तुला कुणाल जोशीची काय भूमिका असेल मी तर हेच सांगू शकतो क्रिकेटमध्ये जर त्याला वार नसतो जे तुम्ही मैदानात आपले एफेक्ट देतात त्याच्यावरच अवलंबून असतं कारण की तीन चारशे चौतीस धावांचा उच्चांक केला होता ऑस्ट्रेलिया संघाने पण तो सुद्धा मोडला होता तीन तासाच्या आतमध्ये साऊथ आफ्रिकन संघाने चारशे सदतीस धावा फटकावल्या होत्या कारण की हे विक्रम मोडण्यासाठीच असतात परंतु इथे जर लक्ष चौतीस असले परंतु चेंडू सुद्धा आठ आहेत पुन्हा एकदा बंटे आणि दिशेने मारलेला फटका परंतु आता सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल त्यानंतर धावची होण्याची शक्यता होती परंतु दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत नक्कीच कुणाल जोशी सारखा खेळाडू जर क्रीजवर उपस्थित आहे तर टार्गेट हे सोपा असेल धावसाख्या आणखीन दोन धावांनी भर झालेली आहे आणि आता मात्र विजय होण्यासाठी आठ चेंडू आणि बत्तीस धावांची आवश्यकता आहे नक्कीच या दोन चेंडू मध्ये दोन शतकार चौकार किंवा काही धावा येतात तर समीकरण थोडस वेगळं असेल शेवटची ओव्हर हा फोर्टी प्लस संघाचा खेळाडू टाकणार आहे येही जो कुणाल जोशी यांना माहिती आहे सुंदर सुंदर गोलंदाजी मात्र कम के तो मनोजांनी कुणाल जोशी यांना चेंडू काही समजत नाही या निर्धाव असा चेंडू सात चेंडू आणि बत्तीस धावांची आवश्यकता नक्कीच या चेंडूवर वर शतकार चौकारांची आवश्यकता आवश्यकता असेल कुणाल्यांना उलटत पद्धतीचा चेंडू होता चेंडू हवेत आहे झेल काली आहे शेत झेल सोडलेला आहे एक गडी एक धाव पूर्ण झालेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि जवळजवळ दुसरी ही धाव पूर्ण झालेली आहे कॅच कोणाचा सोडलाय कुणाल जोशी स्वतः कर्णधाराचा नक्कीच त्यांनी कॅच सोडलेली आहे की मॅच सोडलेली आहे हे आपल्याला पुढच्या सहा चेंडू मध्ये नक्कीच कळणार आहे आणि आता मात्र विजय होण्यासाठी सहा चेंडू मागे तीस धावांची आवश्यकता आहे